विरोधकांनाही विश्वासात घेऊन विकास कामे राबविणार, वीरकुमार पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. ग्रामपंचायतीचा निकाल आम्हाला मान्य असून येत्या 5 वर्षात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपल्याच गटाचे असतील. मतदारांनी दाखविलेला विश्वास आणि विरोधकांना विश्वासात घेऊन गावात विकास कामे राबविण्यात येतील, अशी माहिती माजी आमदार वीरकुमार पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकारांनी वार्ड क्रमांक 1 मधील पराभवाचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, उमेदवारांचे हेवे दावे आणि अन्य कारणामुळे त्या ठिकाणी 10 ते 15 मताधिक्य घेऊन विरोधी गटाचे उमेदवार निवडून आले आहेत, त्यांनाही विश्वासात घेऊन कोगनोळी ग्रामपंचायती अंतर्गत विकास साधण्यात येईल. गावातून होणाऱ्या अवैध वाहतुकीबद्दल विचारले असता ते म्हणाले, कोगनोळी येथील अवैध वाहतूक न थांबल्यास ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांसह राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडण्यात येईल. गावाच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामे राबविण्यात येतील. याच्या संदर्भात तुम्ही त्यांना काय सूचना अशा देणार आहे की जेणेकरून ह्या अवैध वाहतुकीवरती कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल? ज्या वेळेला ही अवैध वाहतुकीच्या वेळेला मागच्या वेळेला सुद्धा बोललो होतो, मागच्या वेळेला मी इथे गर्डेल घालून ते उभा करायचं ठरवलं होतं, काही जणांनी विरोध केला, ती आता निवडून आल्या, विरोध केलेले निवडून आले, त्यांनी आता काय ठरवायचं? त्यांनी कोऑपरेशन दिलं तर त्या पद्धतीनं करू, नाही जर गव्हर्नमेंटनं ह्याच्यामध्ये लक्ष नाही घातलं तर एक दिवशी तुमच्या सकट पत्रकार मित्रांच्या सकट माता भगिनींच्या सकट आपण एक दिवस हायवेवर येऊन बसायचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी उद्याच्या एक आता सगळेजण निवडणुकीच्या मोडीमध्ये आहे, 8 दिवसानंतर संक्रांतीच्या आधी एक मिटिंग बोलवून त्याच्यावर आपण सर्व गट तट विसरून पक्ष विरहित ती मिटिंग होईल आणि त्याचा निर्णय आपण घेऊ. त्याच्यामध्ये 32 च्या 32 सदस्य विरोधकांच्या सगळ मी सांगणार म्हणजे ही पुढं असणार. गावचा विकास करायला माझे सर्व आमच्या गटाचे सर्व मेंबर काम करते. उद्या येणाऱ्या महिन्याभरात कर्नाटक सरकारकडून कॅटेगरी सरपंचाची आणि डिप्टी सरपंचाची जाहीर होईल. कुठलीही कॅटेगरी झाली तरी कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये 25 ही आपली संख्या आहे आणि त्या 25 सदस्यांच्यामध्ये सर्व कॅटेगरी आहे. मी आपल्याला आणि जनतेला कोगनोळीचं एक आश्वासन देतो की कुठल्याही परिस्थितीत गावचा विकास करत असताना सर्व सदस्यांना 32 च्या 32 सदस्यांना विश्वासात घेऊन गावचा विकास करण्यात येईल. आमच्या गटाकडनं ती अपेक्षा कुठेही भंग होणार नाही याची मी माझे सर्व सहकारी सुकाणू समिती काळजी घेईल. उमेदवारांचे वैयक्तिक मतभेद, इतर बळाचा उपयोग ह्याच्या पलीकडे मला काही कारणं दिसत नाही. मी नको तो पाहिजे, तो नको मी पाहिजे, याच्यामध्ये त्या सीट्स गेलेले आणि काय अशा काय सीट 100 आणि 200 मताने गेलेले नाही, 15, 20, 14, 18 मॅक्झिमम सीट 54 मताने गेले. लोक आहेत आपल्याबरोबर. आता काही सीटा गेल्या, एक सीट गेली मारुतींना कोळेकरांची मिसेसची, ती वर्षा बाजूला कुणाला नावच दिसत होतो, तो गव्हर्नमेंटचा दोष. मी ज्यावेळेला स्वतः मतदानाला गेलो 5 नंबरमध्ये माझं मतदान येते, मला अपाकोत्याच्या मेसेजचं नावच सापडलं नव्हतं. मी असं बघितलं त्यावेळेला त्या एजंटनं असं केल्यावर 1 नंबर म्हटल्यावर मी खाली बघितलं त्या रेषेच्यामध्ये ते नावच आणि चिन्हच दिसत होतं. तुम्हालाही अनुभव आला असेल, इथं कोणीतले 3 पत्रकार आहेत मतदान केलेले. मी सांगतो ही काय अतिशयोक्ती नाही,